हरि ओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव अनुराधा वीरा मिलिंद पोतदार, उपासना केंद्र प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूर, राहायला मी फुलेवाडी कोल्हापूर इथे असते। माझ्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा अनुभव आहे, माझे मिस्टर एका चांगल्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये उचगाव येथे GPI घाडगे पाटील इथं जॉबला होते, चांगल्या पोस्टवरती होते आणि आमचा संसार अगदी व्यवस्थित चालू होता। लग्नानंतर 12-13 वर्ष झाले असतील, म्हणजे त्याच्यानंतर एकदम म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये एकदम म्हणजे अशी घटना घडली ती म्हणजे आयुष्यात कधीच विसरू शकत नाही अशी घटना घडली। माझे मिस्टर त्यांच्या मित्रांच्या संगतीने वाईट व्यसनाच्या आहारी गेले आणि हे जेव्हा मला कळलं त्यावेळी फार उशीर झालेला होता, म्हणजे पूर्ण म्हणजे मिस्टर माझे त्यातून बाहेर पडू शकणार नव्हते अशी कंडिशन होती, एवढी वाईट परिस्थिती होती। त्यात माझा बापूर पूर्ण विश्वास होता, उपासनेला सुद्धा आम्ही दोघं यायचो, त्यावेळी मिस्टर आमच्या असे व्यवस्थित नसायचे, उपासना चालू असायची पण मिस्टर माझे बाहेर म्हणजे फोनवरती मोठमोठ्याने बोलत असायचे, म्हणजे त्यावेळी सुद्धा असे ते ड्रिंक वगैरे घेऊन असायचे। पण मी बापूंना सांगितलं म्हणजे काही करून त्यांना त्यातनं तू बाहेर काढलंच पाहिजेस, तुझ्या ह्याच्यामध्ये शक्य अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही, ती तू करून दाखवलीच पाहिजेस असं बापूंना सांगितलेलं। आणि त्यातून म्हणजे 2-4-5 वर्ष आमच्या आयुष्यामध्ये एकदम डिफिकल्ट गेली, म्हणजे बरेच कोण सांगेल ते दवाखाने करायचे, कुठं औषध मिळतंय तिथं नोंदायचं, भरपूर पैसे खर्च केले, शेवटी त्यांच्या नोकरीमध्ये सुद्धा प्रॉब्लेम आला, तिथं सुद्धा ते ड्रिंक घेऊन जायला लागले, तिथले मोठे मेन साहेब आहेत ते घरी सांगायला आले असं असं, म्हणजे तुम्हाला म्हणजे आम्ही 3 महिने वॉर्निंग देतो आणि तेवढ्यात ते व्यवस्थित झाले तर ठीक आहे, नाहीतर आम्ही यांना म्हणजे काढून टाकणार वगैरे। त्या 3 महिन्याच्या ह्याच्यामध्ये पिरियड मध्ये सुद्धा त्यांनी व्यवस्थित असे झाले नाहीत, त्याच्यामुळे माझी सुद्धा तब्येत हळूहळू खूप म्हणजे अशी बिघडत गेली। भरपूर काय काय उपाय केले पण त्यातून काही उपयोग झाला नाही। शेवटी बापूंना सांगितलं म्हणजे काय तू तार किंवा मार, त्यातून एकदा तूच बाहेर काढलं पाहिजेस, म्हणजे त्यांना शेवटी पुण्याला व्यसनमुक्ती केंद्र तिथं सुद्धा आम्ही घेऊन गेलो, 2-2.5 महिने तिथे त्यांना ठेवलं, तिथून घरी आणलं, परत ते फेल झालं, तिथून आल्यानंतर परत सुरू झालं त्यांचं असं। अशी बरीच वर्ष शेवटी नोकरी सुद्धा गेली, मग त्याच्यानंतर 2 वर्ष हे असे घरीच होते, म्हणजे भरपूर म्हणजे असं म्हणजे ह्यातून असं म्हणजे शेजारी पाजारी सुद्धा असं म्हणत नव्हते की ह्यातून तुम्ही बाहेर पडणार, म्हणजे पूर्ण म्हणजे असं जसं एकदम असं रसा तयार झाल्यासारखं असं अशी कंडिशन होती आमची, म्हणजे ह्यातून हा माणूस कधीच वरती येऊ शकत नाही एवढी वाईट परिस्थिती होती। तरी सुद्धा मी बापूंच्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता, बापू ह्याचा आम्हाला बाहेर काढणारच असा माझा पूर्ण विश्वास होता, कधी ना कधी खरं काढणार म्हणजे काढणार हा पूर्ण विश्वास ठेवून मी बापूंना रोज सांगत असायचे काही कल्पने बाहेर काढ। मग शेवटी यांना उपासने म्हणजे यांना सुद्धा उपासनेची गोडी लागायला लागली आणि त्यातून हळूहळू ते बाहेर पडायला लागले, शेवटी त्यांनी मनाचा निर्धार केला आणि त्यातून आता ते पूर्ण म्हणजे पूर्ण अजिबात म्हणजे काही सुद्धा कशाच सुद्धा जास्त व्यसन पूर्ण व्यसनमुक्त झाले आहेत, अजिबात ड्रिंक वगैरे घेत नाहीत, त्यातून म्हणजे एकदम बाहेर पडलेले आहेत ते, म्हणजे असं आता बाहेर कुठं पार्टीला वगैरे गेले कामावरती सुद्धा असं गेले तरी म्हणजे अजिबात त्यांचं म्हणजे लोकांनी असं हे केलं तरी सुद्धा ते असं घेत नाहीत एवढी असं म्हणजे त्यांच्या मनाची तयारी झालेली आहेत। हे सगळं संपूर्ण पूर्ण म्हणजे बापूंच्यामुळे शक्य झाले आणि आमचा संसार आता व्यवस्थित चाललाय, ती सगळी कृपा बापूंचीच आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ।